नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयी माहिती मग वाट कसली पाहत आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयी संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर नाफेडने बाजारभावाने कांदा खरेदी सुरू केली असली तरी खरेदीचा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यात लासलगाव व नाफेड वगळता अन्यत्र खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही देशात नाफेड एक लाख टन कांदा खरेदी करणार आहे त्यापैकी पन्नास हजार टन कांदा हा गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यात खरेदी केला जाणार आहे त्यापैकी चाळीस हजार टन कांदा महाराष्ट्र राज्यातून खरेदी केला जाणार आहे नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्यानंतर खुल्या बाजारातील दर वाढतात पण आता बाजार व्यवस्था ही कोरोनामुळे बाधित झाली आहे त्यात मालाला मागणी नाही मागणी नसल्याने बाजारातील दर पडले आहेत त्यात बाजार समित्या बंद आहेत त्याने आणखीन पेच वाढला आहे नाफेडने लासलगाव व नाफेड बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी सुरू केली आहे हा कांदा बाजारातील सरासरी किंमत काढून केली जाते सात रुपये पन्नास पैसे ते आठ रुपये पंच्याहत्तर पैसे या दराने कांदा खरेदी केला जात आहे हा दर आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय फळबाग मंडळाने कांद्याला प्रति किलो नऊ रुपये चौतीस पैसे खर्च येतो असा अभ्यास करून अहवाल दिला आहे त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा खरेदी केला जात आहे लासलगाव व नाफेड वगळता अन्यत्र शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नाफेड कांदा खरेदी करणार आहे मात्र कमी दरात कांदा खरेदी करण्यास या कंपन्या तयार नाहीत त्यांनी केंद्र सरकारला भाव वाढवून देण्याची मागणी केली आहे त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाचे व्यवस्थापक योगेश थोरात म्हणाले की नाफेड कांदा खरेदी शेतमाल भाव स्थिरकरण योजनेतून खरेदी करते बाजारात जर भविष्यात कांद्याचे दर वाढले तर ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा म्हणून ही खरेदी आहे ती शेतकऱ्यांना योग्य व रास्त भाव द्यावा म्हणून केली जात नाही ते बाजारभावाने खरेदी करतात पण आता बाजारात कांद्याचे दर कोसळलेले आहेत साहजिकच सरासरी दर कमी निघत आहेत शेतकरी यात भरडला जात आहे असे ते म्हणाले महासंघाने केंद्र सरकारकडे किमान साडेनऊ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी केली आहे मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही राज्यात नगर पुणे सोलापूर नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यात कांदा खरेदी केली जाणार आहे भावाचा निर्णय झाल्यानंतर खरेदी सुरू होईल असे ते म्हणाले तर रावरीचा इकडे अजिबच निर्णय झाला आहे नगर जिल्ह्यातील बाजार समित्याच्या आवारातील कांद्याचे व्यवहार बंद आहेत रावरी बाजार समिती ही चालू होणार आहे सोमवारपासून कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करणार आहेत मात्र त्यांनी केवळ रावरी तालुक्यातील कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे अशा प्रकारे माल खरेदीला प्रथमच तालुका हा नियम झाला आहे या बाजार समितीवर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वर्षस्व आहे एका मंत्र्याच्या समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे अन्यत्र नाराजी निर्माण झाली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा